सावे देवीला तुला काहीतरी संकेत द्यायचा आहे. तिला तुला काहीतरी सांगायचं आहे. मग त्या भाडामध्ये काय लिहिलंय ते वाच बघूया. म्हणजे कळल तरी तुझ्या नशिबात फळ आहेत का भोग. सुवासिनीचं वाण लिहून देवीची ओटी भर. म्हणजे सावे म्हणूनच रमावनीला तुला वाण धाडायची बुद्धी झाली. मग तू सुवासिनीच्या वाणानं देवीची ओटी भर. नाही तर उतरलंय नौका. ते देवीचं लई जागृत स्थान आहे. तिथे जाऊन सनी आपण ओटी भरूया देवीची. देवी नक्की तुला पावल. मग माई बी भेटेल तुला. काय माई तिथे आल्या? होय माझ्या संगच आहे. तुमची लई आठवण काढा लागली. अबर मग मी नक्की येईन. देवी छोटी भरेन आणि माईन नाही भेटेल. देवीच्या मनात नक्की काय आहे हे तिचं तिलाच ठाऊक. पण तिला हवं तसं वागूयात आपण. उदे गाई उदे उदे उदे. ते काय कुठे निघालीस? माझी नाही विजयची बॅग भरतीये. तो चाललाय मुंबईला. विजय पण चाललाय. अरे वा दोघं जोड्यानी जाणार वाटत. मी म्हटलं ना मी नाही चालले. मी तुझ्याविषयी नाही सावी विषयी बोलते. म्हणजे सावी सुद्धा मुंबईला चालली आहे? नाही सावी नाही मुंबईला चालली आहे. ती रमा वहिनीने दिलेलं सुवासिनीचं वाण घेऊन देवीची ओटी भरायला चालली. ओटी धन्य ती आई आणि धन्य ती सूनबाई. ह्या लोकांच्या कोडगेपणाची ना गंमत वाटते मला कधी कधी. आणि कीवही येते. आता ह्या अशा परिस्थितीत ही बाई सावीला सुवासिनीचं वाण देते आणि सावी देवीची ओटी भरायला जाते. ती देवी म्हणे फार जागृत आहे. मी तिच्यापेक्षा जास्त जागृत आहे. अगं हो तिथे माईही आल्यात म्हणे. म्हणजे आता काय सावी लवकर परत यायची नाही. आजी सासूबाईंची गळा भेट होईल. गाराणी घातली जातील. आपल्या दोघींच्या चाहड्या सांगितल्या जातील. तू हसतेस? चांगलंय ना. मी तर म्हणते उत्तम आहे. सावी सध्या या घरात नाही. सावे काय करतेस? रुमाल पडला होता तुमचा. ओ
सावे तू माझ्यासाठी एवढं काही करतेस पण मी तुझ्यासाठी काही करू शकत नाही। माफ कर मला सावे, माफ कर। हे काय तुझे कपडे का भरतेस? तू पण येतेस माझ्या बरोबर? नाही, फक्त मी मुंबईला जाते, तू इथेच थांबणार आहेस। हे काय चाललंय तुझं? कधी मला मुंबईला जायला सांगतेस, कधी थांब म्हणतेस, आणि अचानक बदलण्याचं कारण काय? असच शर्मिला कोण आहे मी? ब्रादर तू कोण आहेस आणि हे सगळं काय चाललंय तुझं? ही अशी मनमानी करून काय सिद्ध करायचा प्रयत्न करतेस तू? म्हणजे तू मुंबईला जा म्हटलंस की मी जायचं आणि तू थांब म्हटलंस की मी थांबायचं? अरे चिडतोयस कशाला इतका? काही नाही, मी जरासा विचार केल्यावर मला असं वाटलं की मी मुंबईला गेले तर मला दादा आणि ताईला भेटता येईल, आणि तसंही तुला तुझ्या मित्रांना भेटायचं होतं ना, मग तू इथे थांबला असं तुला तुझ्या मित्रांनाही भेटता येईल। नाही नाही, मला नाही वाटत। जेवढा मी तुला ओळखतोय ना, त्याच्यावरून माझी 100% खात्री आहे की तुझ्या मनात काहीतरी वेगळं चाललंय आणि तू वेगळंच काहीतरी बोलतेस। हो आहे असं, माझ्यावर आरोप करतोस तू, पण मला सांग स्वतःच्या मनातलं तरी बोलतोस का कधी? व्हाट? हे बघ, मला उगाच निघता निघता भांडणं नको आहेत, मला आधीच उशीर झालाय, मला निघायला हवं। काहीतरी घोळ नक्की आहे। जपून जा ग बाई। आयो किती काळजी करता तुम्ही, आता आईला मुलीची काळजी नसणार तर कोणाला असणार ग? आणि तुळसा अक्का बरोबर आहेत म्हटल्यावर मला खरं तर काळजी नाहीये। ऐका आता हिच उलट सावी माझ्या बरोबर आहे म्हणून मला काळजी करायचं कारण नाही असं म्हण की ग। अगदी वर बसली आहे ना काही, ती हाय आमच्या पाठीशी उभी, चल लवकर बिगी बिगी। बर सावे, दक्षिणा घेतलीस ना गुरुजींना द्यायला? अय्या नाही। ये बघा ते तुमचं काय असेल ते लवकर घ्या, मी ते रमाबाईंनी भेटून येतो। हा ये तू मागणं हा का आलेच। सावे अगं घेऊन जा की सगळं ठीक आहे, आणि हे बघ हे देवीचं वाण आहे, नीट जपून ठेव। कपड्यांचं गाठोडं घेतलंस? वेंधळी कुठली? आणि देवीचे आशीर्वाद कोण घेणार? चल एकत्र जाऊया, काही फायदा नाही त्याचा। म्हणजे एकत्र जरी निघालो तरी मार्ग वेगवेगळेच आहेत ना आपले। मार्ग वेगवेगळे असले तरी ध्येय एकच आहे, विजय कोणाचा होणार? काळजी नसावी सुन बाई, मी त्या आनंदवर नजर ठेवलीच आहे, सावीकडे एकदा बघायला हवं।
त्या तोतया विजयचे गाडलेलं प्रेत ती पुन्हा उकरायला लागली. हो ना, या सगळ्यात भारीच उत्साह आहे तिला. उत्साह नाही, पुळका आहे. पुळका सावी आहे कुठे? अगं बाई, सावी हे वाण इथेच विसरली. कमाल झाली या मुलीची, जाईपर्यंत सगळ्या गोष्टी विसरत होती. पण मी तर दिलं होतं तिला आणि तिनेही व्यवस्थित ठेवलं होतं, आठवतंय मला. कोणीतरी मुद्दामून असे केलं असणार. पण आता हे वाण सावीपर्यंत पोचवायचं कसं? नेमका आनंद आजारी पडलाय, नाही तर तो तरी गेला असता. आता मलाच जावं लागणार. काय करू? ओटी, सावी देवीची ओटी भरायला गेली आहे का? हो, ती गेली आहे खरी, पण परत येणार नाही. म्हणजे सावी देवीकडे गेली आहे ना? आणि देवी राहते कुठे? देवा घरी. मग मला सांग, देवाघरी गेलेली माणसं परत येतात का? नाही ना. स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल आणि हो, हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.